नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या पाठाविषयी माहिती बघितली. त्याच्यामध्ये आपण मूलभूत कर्तव्य म्हणजे काय आज आपण बघणार आहोत. तर मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्क एकाच नाण्याच्या काय आहेत, दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कामुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्व हे लोकशाही म्हणून रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयामध्ये दाद जाता येत नाही. परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, तर लोकशाहीत नागरिकांवर दुही जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कावर जागरूक राहावे लागते. हक्कावर आयोग मर्यादा नाहीत याबाबत दक्ष राहिले पाहिजे. दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी निर्माण केलेल्या आहेत. परंतु नागरिक त्याची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेला सुधारणांचे लाभ सर्वांना मिळणार नाही. तर आपण मूलभूत घटक म्हणजेच मूलभूत कर्तव्य म्हणजे काय तर आपण आज बघणार आहोत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचा विचार करावा. देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडता सुरक्षित ठेवण्याची प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा आपण त्याग करायला पाहिजे. आपलं संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल दयाबुद्धी पाळवावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासवृत्ती आपल्याला अंगी बाळगावी लागेल. सार्वजनिक मालमत्तेचं आपल्याला जतन करावे लागेल. हिंसेचा त्याग करावा लागेल. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात महत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. तसेच 6 ते 14 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या पाल्यांना आणि त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी आपल्या मुलांना उपलब्ध करून दिली पाहिजे.